कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवित तहसील कार्यालय येथे दरपत्रकाची होळी करून आक्रोश दर्शविला. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे, भोजडे, कानेगाव, समस्तर, कोकमठाण, जेवूर, कुंभारी, डाऊच, चांदेकसारा, घारी, गेरडे एकूण 10 गावातील शेतकऱ्यांनी तहसीलवर मोठ्या प्रमाणावर जमून समृद्धी महामार्गाचा व सरकारचा निषेध व्यक्त करीत घोषणा दिल्या. कोपरगाव तालुक्यातील 10 गावातील जमिनींचे दर निश्चित करून 4 पट मोबदला देणार असे परिपत्रक जाहीर केलेले आहे. परंतु सदरचे दरपत्रक हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून यामध्ये शेतकऱ्यांची निवळ फसवणूक करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असे निष्पन्न झाले आहे. शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडून जर विकास होत असेल तर आम्हास आमच्या जमिनी द्यायच्या नाही, त्यासाठी आम्हास कितीही जादा दराचे आमिष दाखवले तरी आमचे मत परिवर्तन होणार नाही. आम्ही आज सर्व शेतकरी शासनाच्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदी दराच्या दरपत्रकाची होळी करून आमचा जमीन देण्यास यापुढेही विरोध कायम राहील असे या निवेदनाच्या माध्यमातून तालुक्याच्या शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. मी हे सांगू इच्छितो, एक वर्षापासून सांगतो आहे की समृद्धी महामार्गालगत संपूर्ण जुना महामार्ग असताना महाराष्ट्र सरकारने हा महामार्ग आमच्या शेतकऱ्यांवर लादू नये. यामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण प्रपंचाची होळी होते. बागायती जमिनी जात आहेत, विहिरी जात आहेत. ज्या पूर्वीच्या महामार्गावर वाहनांची घनता नसताना हा नवीन महामार्ग संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांनी काय टाकायचा हे मला आजही उलगडत नाहीये. जर आजही मुंबईपासून नागपूरपर्यंत फोर लेन मध्ये 10 तासात ते जाऊ शकतात तर आजही ते 8 तासात 8 तास का करतात हे मला समजत नाही. याच्यात समृद्धी आमच्या कुठल्या शेतकऱ्यांची नाही, याच्यात समृद्धी ही त्या समृद्धी महामार्ग बांधणाऱ्यांच्या हितसंबंधी लोकांची असावी अशी आम्हाला शंका येते. म्हणून त्या महाराष्ट्र शासनाने हे जे दरपत्रक आम्हाला बळजबरी सोपवलं आहे त्या दरपत्रकाची आम्ही सर्व शेतकरी बांधव इथं होळी करतो आहे आणि 10 गावाच्या वतीने होळी करतो आहे याची नोंद शासनाने घ्यावी. आणि ह्याच्या पुढे जर काही कमी जास्त या शेतकऱ्यांचं जर झालं त्यांची सर्व जबाबदारी ही निश्चितपणे शासनावर राहील हे मी आज आवर्जून परत एकदा सांगतो. धन्यवाद. ज्ञानेश्वर होऊन आज समृद्धी महामार्गासाठी जे दरपत्रक शासनाने जाहीर केलं त्या दरपत्रकाची होळी करण्यासाठी आम्ही सर्व 10 गावातील शेतकरी आज इथं सर्व एकत्रित झालेलो आहे. प्रामुख्याने आम्ही वर्षापासून वेळोवेळी आमची भूमिका शासनापुढे मांडत आलो की आम्हाला हा रस्ता किंवा हा महामार्ग मान्य नाही, परंतु शासन एन कॅन प्रकारे हा रस्ता किंवा हा महामार्ग रेटवण्याचा प्रयत्न इथं करत आहे. आता गेल्या महिन्यापासून स्वतंत्र दरपत्रक जाहीर करून आणि महाराष्ट्राची दिशाभूल करून की आम्ही शेतकऱ्यांना 5 पट रक्कम देतोय आता खोटं वाचून आणि लगेच खरेदी करून देऊ अशी जी भाषा शासन करतोय ही संपूर्ण खोटी आहे. परंतु शासनाने आजपर्यंत हे सांगितलं नाही की कुठल्या निकषाने तुम्ही जमीन अधिग्रहण करणार आहात, मुळात जमीन अधिग्रहण कुठल्या कायद्याने करणार हे शासनाने पहिल्यांदा स्पष्ट करावं, मग खरेदी खताविषयी किंवा खरेदी शेतकऱ्यांकडून घेण्याची भाषा करावी. संपूर्ण शेती ही बागायती आहे. अनेक घरे, रस्ते, विहिरी, गोठे, बाग, पाईपलाईन, असंख्य शेतकऱ्यांचं याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं नुकसान आज रोज इथं होणार आहे. अनेक त्याच्यावरती बँकेचे कर्ज असतील, कोणाचं काय ध्येय असेल, शेतकऱ्यांची अगदी वाताहत करण्याचं काम इथं सरकारने चाललं आहे. तरी आमची शासनाला विनंती आहे
की आपण हा 8 तास सोडा व समृद्धी महामार्ग रद्द करून त्याला पर्यायी मार्ग हा शहर, कारण पर्यायी मार्गामध्ये सुद्धा त्यांना 10 तासात नाही परंतु 8 तासात 6 तासात नक्कीच जाता येईल ही सगळ्यांची खात्री झालेली. कारण 4-4 फोर लेन रोड नागपूर पासून अस्तित्वात असताना नव्याने 8 लेन रोड घालण्याचा घाट आणि विकासाच्या नावाखाली विकासाच्या घटामध्ये ही जमीन घालण्यासाठी हा 8 तास सरकारने चालवलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, 10 गावच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही आज जाहीर मानतो की आम्ही कुठल्याही वादाघाटीला तयार होणार नाही व महासमृद्धी महामार्ग रद्द करावा अशी सर्व शेतकऱ्यांची विनंती. रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा. 10 गावामधून समृद्धी महामार्ग जातो त्या शेतकऱ्यांनी आज इथे म्हणजे 10 गावातील जमिनीचे दर निश्चित करून 4 पट मोबदला देणार अशी परिपत्रक जाहीर झालेलं आहे. परंतु शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडून जर विकास होत असेल तर आम्हाला आमच्या जमिनी जावायचं नाही. त्यासाठी आम्ही किती जादा दराने आम्ही दाखवलो तरी आमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही व आमचा जमीन संपादनाला विरोध आहे. अशा आशयाचे निवेदन मला प्राप्त झालेलं आहे. सदरचं निवेदन हे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वरती मंत्रालयात पाठवण्याची तातडीने कारवाई करीत आहोत. डी न्यूज, शैलेश शिंदे.